एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरतजी गोगावले यांचे मी मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. त्यांनी घेतलेल्या बैठकीमधल्या निर्णयामध्ये आनंद आरोग्य सेवा, त्याचबरोबर प्रत्येक बस स्थानकावरती महिला बचत गटांना स्टॉल, अनेक आगारांची वाढवली जाणारी संख्या, हे सगळेच निर्णय चांगले आहेत. यामध्ये त्यांनी जो एक निर्णय आणला की शिवनेरी सुंदरी या देखील संकल्पनेला त्यांनी मान्यता दिलेली आहे. अतिशय चांगली अशी ही संकल्पना आहे. पण मला भरतजी आपल्याला राज्य महिला आयोगाच्या वतीनं एक शिफारस करावीशी वाटते, ती म्हणजे अशी की ज्या पद्धतीने सौंदर्याची व्याख्या ही समाजामध्ये रूढ झालेली आहे की रंग गोरा आणि नाकीडोळी चांगले, तर हे सौंदर्याची व्याख्या कुठेतरी बदलून केवळ सुंदर दिसणं हे सौंदर्य नाही तर कर्तृत्व हे सौंदर्य आहे, ही व्याख्या आपण पुढे घेऊन जावं. यामध्ये शिवनेरी सुंदरी म्हणून आपण ज्यांना कामाची संधी देतात त्यामध्ये अनेक पीडित अत्याचारित मुली असतील, यांना देखील यामध्ये कामाची संधी मिळावी. ज्यामध्ये ॲसिड विक्टीम असतील यांना देखील संधी मिळावी. आणि ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व आहे, ज्या स्वतःच्या हिमतीवरती कुटुंब चालवतात, घरामध्ये कोणताही पाठिंबा नसताना कुटुंब चालवण्याचा प्रयत्न करतात, अशा देखील महिलांना आपल्यामध्ये संधी मिळावी. तर खऱ्या अर्थानं समाजामध्ये सौंदर्याची व्याख्या बदलून कर्तृत्ववान हे सौंदर्य होऊ शकतं हे आपल्या कामातून जरूर दिसेल. आणि मला खात्री आहे राज्य महिला आयोगाने केलेली ही शिफारस आपण आपल्या कृतीतून प्रत्यक्षात आणताल. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.